तर एक महत्वाची बातमी यावेळेस समोर येते. रायगडच्या माणगाव इथं अजूनही रस्ता नाहीये. बायपासचं काम बऱ्याच वर्षांपासून रखडलंय. जे अधिकारी यात दोषी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तुरुंगात टाका असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि यावेळेस थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत त्यांनी आदेश दिलेत. लोकांचे जीव जातात त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट मुळे. त्याच्यावर आणखी एफआयआर विफआयआर काय लॉर्ड करत लावा ना. टर्मिनेशन नाही, त्याला ब्लॅकमेलिंग नाही. याच्यावर गुन्हे दाखल करायचे. सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा. त्यांच्यामुळे आम्ही लोक मरतायत. बिल्कुल. तुम्ही मी एसपी ला सांगून ठेवतो, तुम्ही असे जे लोक कोण सोडून दिलेत ना कॉन्ट्रॅक्टर पळून, यांच्या सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्या. तर एक महत्वाची बातमी यावेळेस समोर येते. रायगडच्या माणगाव इथं अजूनही रस्ता नाहीये. बायपासचं काम बऱ्याच वर्षांपासून रखडलंय. जे अधिकारी यात दोषी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तुरुंगात टाका असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि यावेळेस थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत त्यांनी आदेश दिलेत. लोकांचे जीव जातात त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट मुळे. त्याच्यावर आणखी एफआयआर विफआयआर काय लॉर्ड करत लावा ना. टर्मिनेशन नाही, त्याला ब्लॅकमेलिंग नाही. याच्यावर गुन्हे दाखल करायचे. सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा. त्यांच्यामुळे आम्ही लोक मरतायत. बिल्कुल. तुम्ही मी एसपी ला सांगून ठेवतो, तुम्ही असे जे लोक कोण सोडून दिलेत ना कॉन्ट्रॅक्टर पळून, यांच्या सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्या.